बॉडीगार्डनी फायरिंग केल्यामुळे खऱ्या अर्थाने आमचे सर्व 5 ते 7 जणांचे जीव वाचले, त्यांना आमची त्या ठिकाणी हत्या होणार होती. वेंगुर्ला पालिकेच्या निवडणुकी दरम्यान 2011 मध्ये माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयाने दोषी ठरवित 7 वर्षे सश्रम कारावास तसेच दंडाची शिक्षा सुनावली, तर अन्य 44 संशयितांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर श्री उपरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डिसेंबर 2011 मध्ये वेंगुर्ले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या सहकार्यकर्त्यांवर समाज कंटकांकडून प्राणघातक हल्ला झाला. मात्र अंगरक्षकाने झालेल्या 2 गोळ्यांमुळे आपल्या सहकार्यकर्त्यांचे प्राण वाचले, त्यामुळे आम्ही त्या अंगरक्षकाचे आभारी आहोत, अन्यथा आमचे प्राण गेले असते. या प्रकरणात न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असे प्राणघातक हल्ले करण्याचे धाडस होणार नाही, असे श्री उपरकर यांनी सांगितले. डिसेंबर 11 रोजी वेंगुर्ला नगर परिषद ची सार्वत्रिक निवडणूक, त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी मी प्रचार प्रमुख विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करत होतो. ते काम करत असताना 5 डिसेंबर रोजी दाबोली नाक्यावरती सर्व ग्रामस्थांनी सर्व लोकांनी काही ती घटना घडली म्हणून जा विचारण्यासाठी नितेश राणेला त्यांनी दाबोली नाक्यावर त्यांच्या कार्यालयात जमा करून जा विचारण्यासाठी जमले होते. आणि मी माझ्या कार्यालयात प्रचार करून त्या ठिकाणी येऊन बसलो असताना शाखेमध्ये माझ्यासोबत 5 ते 7 कार्यकर्ते होते. आम्ही कार्य पुढच्या दिवसाची व्यूहरचना आखत असताना त्या ठिकाणी जो वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये झालेला गोंधळ, बाजारपेठेत झालेली तोडफोड, तिकडचा काही समाजकंटकांचा मॉब माझ्या कार्यालयाच्या दिशेने धावून आला आणि त्या समाजकंटकाच्या मॉबनी त्या ठिकाणी माझ्यावरती हल्ला करण्या प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाहेरून दगड किंवा बाटल्या मारून तीक्ष्ण हत्यारं घेऊन त्या ठिकाणी उभे असताना तिथे फेकत होते. त्यावेळी माझ्या असलेल्या बॉडीगार्डनी, पोलिसांचा जो दिलेला बॉडीगार्ड, या बॉडीगार्डनी 2 शटर असलेले शटर मुलं खाली केले आणि शटर खाली केल्यानंतरही त्या मॉबनी येऊन शटर तोडून माझ्या दिशेने माझा हत्या करण्याच्या दिशेने धावून आलेले असताना माझ्या बॉडीगार्डनी 2 राऊंड फायर केल्यानंतर हे सर्व पळापळ झाली. म्हणून माझे, मी आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांचे प्राण वाचले, नाही त्या ठिकाणी आमचे प्राण जाणार होते. पण त्या ठिकाणी माझ्या असलेल्या बॉडीगार्डचे खऱ्या अर्थाने आम्हाला आभार मानावे लागतील. न्यायालयाने या सर्व घटनेमध्ये बघितल्यानंतर, सर्व साक्षीदार तपासल्यानंतर जी काही शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेचं आम्ही स्वागत करतो, समाधान मानतो. कारण अशा प्रकारचे हल्ले यापूर्वी जे घडत होते ते आता हल्ले थांबवण्याची गरज आहे. राजकीय हल्ले आणि राजकीय अशा प्रकारची वैमनस्य ठेवून एखाद्याच्या हत्येपर्यंत जाणं हे खऱ्या अर्थाने गैर आहे. आणि म्हणून ह्या शिक्षेतून जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना धडा मिळेल की अशा प्रकारचं काही कृत्य केल्यानंतर आपल्यावर अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते आणि आपण अशा प्रकारचे न्यायालय आपल्याला शिक्षा ठोकवू शकते आणि असलेल्या घटनेवरती न्याय देऊ शकते. त्यामुळे या असलेल्या घटनेचं मी स्वागत करतो आणि असलेल्या सर्व त्या ठिकाणी असलेल्या असलेल्या बॉडीगार्डचे परत एकदा आभार मानतो. त्यांनी बॉडीगार्डनी फायरिंग केल्यामुळेच खऱ्या अर्थाने आमचे सर्व 5 ते 7 जणांचे जीव वाचले, नाही आमची त्या ठिकाणी हत्या होणार होती. ती त्या बॉडीगार्डमुळे आमची हत्या थांबली आणि म्हणून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो.